मित्रांनो मस्त केळी इले आहेत, सध्या भाजीची केळी आहे. तर मित्रांनो ह्या आमचा मांडाचं घर आणि आमचा नकावडीचं घर आहे. आमचा राजू पण इलो या बऱ्याच व्हिडिओमध्ये. बघूया कोणकोण आहेत घरात. हे राहुल असं काय बघा, हे आमच्या राहुलचं घर. हो बरेच व्हिडिओ मध्ये हा माझ्या नकावडी काय गेली काय करता माझे माझे करता. चल 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 बघूया. तर बघूया मित्रांनो तो नकावडी आमची काय करता. वास्त येतात काय गे नकावडे काय करत का माशाची फ्राय करतोय आणि सार आणि सार माशाचं. तर मित्रांनो आज आलो आहे आमची चुलती जी आहे नकावडी. हे बघा आज मस्त बांगड्याचा कालवा ना आणि आमची नकावडी आमची चुलती ही आमची वहिनी. आमचं राजू जो व्हिडिओ असतो त्याची वाईफ आणि हो आमचं लाडको राहुल होय महाराजा. तर आज बांगड्याचं कालवण बनवतले सार निस्त्याक म्हटलंच तरी चालत. तर जाणून घेवा नकावडी काय काय टाकता. ही आमची चुलती आहे मोठी, आमच्या घरातली मांडाच्या घरातली मोठी आमची. तर नकावडी कसं काय बनवतले बांगड्याचं सार बोल बिंदास. काय 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 टाकतात मसाला. खोबरं टाकायचं, कोकम, तिरपळा, लसूण, मसालो, हळद, मीठ आणि हे बांगडे आणि बांगडे फ्रेश बांगडे. चल सुरुवात करूया. कर सुरू. मित्र जशी माणसं ना सुस्तावतात तशी बघ काय झोपण्याची पद्धत तरी या माणसाची. अरे राहुल बघा काय त्याका घेणं देणं नाही ती गांगा पण फुल सुस्तावले आता. मासे खा का खाल्याने आधी सोनुली सोनुली बघा माझी राहुलची सोनुली बघा सोनुली बघा. बॉक्यात सुद्धा माशेचा वास येत आहे बघा. मासे ठेवलेले नकावडे आमच्या काय काय हा देतल देतल वाकान वाकान पाच पाच मिनिटात येऊन बघता बघा. हे बघा मित्र आता फायनली मस्त उकाळ आलेला आहे. खाऊ का तर तयार. आता का मासे भाजतलं काय आता मासे भाजूचे. चल झालं माशाची फ्राय करतोय आणि सार आणि सार माशाचा वास जेवक तर मग वासच येईल जेवकच येईल असं जात आहे काय बघा. ती नकावडी आणि तिची सून. चल काय तर लवकर लवकर कर. तेल टाकलं हो तेल टाकलं बघा मित्र. तेल टाकलेलं तव्यात सनसनीत बांगडे रवू आणि काय घेतलं रवू मसालो मीठ हळद सगळं त्याच्यात मिक्स केलेला. हे बघा असं कोकम म्हणजे मॅरिनेट करून ठेवलेला आणि त्याच्यात ना मित्रांनो कोकमाच आगूळ टाकलं. आगूळ टाकलेलं आहे कलर बघा मित्रांनो असं सनसनीत मॅरिनेट करून थोड्या वेळाने आपल्या रव्यात फिरवला की तेलात फिरवल्याने काय झालं. नकावडीच्या हातची चव लय मित्रांनो भारी हा. कधी येलास कोकणात तर यावा नक्कीच. तुमचा जगतलं नाही किती मरत इतक्या चांगलं उदंड आयुष्य लागा नाही तुका म्हणजे आमका मासे खाऊक तरी गावती. काय रे राहुल एक नंबर मासे असत कधी येलास आणि मग गॅरंटी आता बघताना तुमच्या तोंडात पाणी येईल असतं की ना. का आम्ही खालो तिच्या हात चाललंय भारी असता इलाज आणि तुमका व्हाय असत तर नक्कीच बिचारी बनवून देत की नाही म्हणणारी नाही कोणा. जीव बरो होयो बघा. ती हिरव्या मॅक्सीवाली आहे ती राहुलची मम्मी आणि आजी आणि आमची काकी बघा. सून आणि सासू कसे मिळान आमच्या कोकणात मच्छी फ्राय करतो. आता किती बाकी आहेत मासे दोन चारच लावले ना. टाकले नाही तो सर मस्त वास येलो मला बांगड्याचा एक नंबर वास येलो. थोडा आता वरून वरून तेल सोडायचं. तू आता काय आता घेणं काढे आता ते भांडी घासू मजा आता
ठीक आता हा ना सुन भाई, सुन भाई या करी टाम टाम। हाँ बता, आमची राहुल की मम्मी पूरा डिपार्टमेंट तिच्या हातात घेतलेला आहे। 5 मिनिटात नकोडी आहे बघा, आता पाटल्या तरफ चलली आहे। कपडे धू, कपडे धू नाही करा, भांडी घासू। नकोडी चलली भांडी घासू, त्यांचा पाटलादार बोको वेटिंग मध्ये आहे। आणि मग ते आता मस्त पैकी काय होता, आवाज आहे का? वेटिंग लिस्ट मध्ये आपण तो त्याचा चैन पडणार नाही, काय झालंय आता बघूच। आपण एक खासियत हा मित्रांनो, हात लावतो नाही की तोंड लावतो नाही माशात, जोपर्यंत वाढत नाही काय राहून तोपर्यंत हात लावतो नाही। ते आमच्या मांजरांची स्पेशलिटी आहे, त्यात आता वासान आता अजिबातच राहतो नाही। हो म्हणता ते बघा, आता मित्रांनो मस्त सणसणीत भाजले आहेत। आता थोडीशी पलटी मारायची, कसला कलर दिला बघा। हे तुमका ब्लॅकिश वाटतं पण ब्लॅकिश नाही, चांगलं रेड, डार्क रेड। आणि कोकमाचा रस असल्यामुळे थोडंसं हे वाटतं ना, जे कोकमाचा रस असल्यामुळे थोडंसं ब्लॅकिश वाटतं, पण चव लय भारी। थोडंसं वरून तेल मम म्हणा। चुलीवरचं बांगडो काय रे, चुलीवरचं गरम गरम बांगडा फ्राय, चव लय भारी आहे मित्रांनो। आणि ही मजा फक्त आपल्या गावाकडे येतं, कोणा तो गाव असा पण ते गावाकडे येतं, त्या मुंबईत ही मजा करू शकत नाही। तात्काळ भांडणं चालू होतली काय राहून, तात्काळ भांडणं चालू। हे बघा मित्रांनो, बांगड्याचं कालवण, सार, निस्त्याग आणि तळलेले बांगडे। चला येवा जेव घेवा।